नमस्कार नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला व्लॉग मोबाईलमध्ये शूट न होता शूट होणार आहे आपल्या गोप्रोमध्ये। तर गोप्रो घेऊन बरेच दिवस झाले आणि गोप्रोमध्ये एकही व्लॉग केला नव्हता। तर मी माझ्या मित्राला विचारलं की पहिला व्लॉग कोणता बनवू, तर त्याने मला दोन सजेशन दिल्या। त्याने पहिली सजेशन अशी दिली की तू चॅनलवर गोप्रोची अनबॉक्सिंगची व्हिडिओ टाकू नको, कारण अनबॉक्सिंगची व्हिडिओ ही टेक कॅटेगरीमध्ये येते आणि आपला ब्लॉगिंग चॅनल आहे। तर जर अनबॉक्सिंगची व्हिडिओ टाकली तर थोडी कॅटेगरीमध्ये थोडा चेंज येतो। आणि दुसरा सजेशन म्हणजे की आत्तापर्यंत आपले जेवढे ब्लॉग झाले ते सर्व आपण अलिबागमध्येच शूट केले आहेत, म्हणजे सर्व ठिकाणे ते अलिबागमधलेच आहेत। तर तो मला असं बोलला की आता तू अलिबागच्या बाहेर जाऊन ब्लॉग कर, कारण आणि मी अलिबागच्या बाहेर ब्लॉग का नव्हतो करत, कारण माझ्यात बोलायसमोर कॅमेरासमोर बोलायची हिंमत नव्हती। आता हे आपले जे ब्लॉग बघितले असेल तुम्ही, तर त्याच्यामध्येच तुम्हाला समजलं असेल की मी कॅमेरासमोर बोलताना किती अडखळतो। तर पण तो मला बोलला की थोडी हिंमत कर आणि अलिबागच्या बाहेर जाऊन पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉग कर। तर मी त्याचं थोडं ऐकलं आणि त्याच्यामुळे मी ब्लॉग करत नव्हतो, म्हणजे अलिबागच्या बाहेर एखादी प्लेस भेटली ब्लॉग करायला, म्हणजे सर्व आम्ही मित्र गेलो की तेव्हा ब्लॉग करू। पण कुठली पण नवीन गोष्ट आपल्याजवळ आली तर तिला यूज करायची, आपल्याकडे अंगात जी एक मस्ती असते ना ती माझ्या अंगातसुद्धा होती, म्हणून मी अलिबागच्या बाहेर जाण्याची वाट नाही बघितली। तर त्याच्याआधीच मी गोप्रोमध्ये ब्लॉग करायला सुरुवात केली। आता कुठे जायचं, कुठे जाऊन ब्लॉग करायचं, काय दाखवायचं, काय करायचं, कुठले सिनेमॅटिक शॉट घ्यायचे, त्याचा काहीच लक्षात नाही, काहीच ठरलं नाही। आता जिथे जाता येईल तिथे जायचं आणि ब्लॉग करायचं। आत्ताच मला माझ्या भावाचा फोन आला होता, तो मुंबईला एक्झाम देण्यासाठी गेला होता। तर त्याची आत्ता एक्झाम झाले आणि तो पुन्हा अलिबागमध्ये येतो आहे। तर त्याने मला कॉल केला आणि सांगितलं की मांडव जेट्टीवर त्याला पिकअप करण्यासाठी ये म्हणून। तर आपण आता मांडव जेट्टीवर जाऊ आणि गोप्रोचे काही सिनेमॅटिक शॉट असतील ते एकतर मांडव जेट्टीवर तरी घेऊ, नाहीतर मांडव जेट्टीवरून आल्यावर तरी घेऊ, कारण सिनेमॅटिक शॉट्स गोप्रोमध्ये घेतले नाही तर गोप्रोलाच राग येईल। मेरे घर आई एक नन्नी परी, अरे गोप्रोमध्ये शूट करताना एकदम प्रोफेशनल ब्लॉगर असल्याची फिलिंग येत आहे। अजून आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर्स पण पूर्ण नाही झालेत, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा, मग 1 लाख, मग 1 मिलियन। बस भाषण कुछ ज्यादा नाही हो गया, मतलब कुछ भी। गोप्रोमध्ये सर्वांना हा प्रॉब्लेम होतो आहे की माहीत नाही, पण माझ्यासोबत प्रॉब्लेम होतो आहे की मी 4K याचा शूट करतो आहे, तर त्याच्यामुळे अर्ध्या मिनटाची व्हिडिओसुद्धा 300 MB 400 MB अशी होते। त्याच्यामुळे मला एडिट करताना जाम प्रॉब्लेम होते, कारण मी आत्ता ज्या आधी ज्या व्हिडिओ शूट केल्या आहेत त्या जे एडिट करत होतो तेव्हा जाम प्रॉब्लेम, म्हणजे जाम स्लो होत होत्या। तर मी 2.7K ट्राय केलं, पण गोप्रोमध्ये 4K शूट करायला जी मजा आहे ती दुसरे कुठल्याच रिझोल्युशनला नाही आहे। तर गोप्रोला ओवरऑल जर रिव्ह्यू द्यायचा झाला तर गोप्रो एकदम भारी आहे आणि पुढले आपले ब्लॉग गोप्रोवरच होणार आहेत। गोप्रो कॅमेरा व्लॉगिंगमध्ये तर 1 नंबर आहे, पण त्याचे 2 इश्यू आहेत। ते म्हणजे 1 म्हणजे त्याचा बॅटरी बॅकअप। तर मला वाटतं मी जो कंटिन्यू 1/4 ते 1.5 तास शूट केलं की त्याची बॅटरी पूर्ण संपते, तर त्याच्यामुळे मला एक एक्स्ट्रा बॅटरी कॅरी करायला लागते। आणि दुसरा इश्यू म्हणजे की गोप्रो पूर्ण बाहेर आउटडोअरला शूट करायला एकदम भारी आहे, पण इंडोअरला आपण जेव्हा घरात शूट करत असतो तेव्हा लाईट प्रॉब्लेम असते आणि त्याच्यामुळे गोप्रो पूर्ण कॅप्चर व्यवस्थित करत नाही, मग त्याच्यामुळे थोडी क्वालिटीमध्ये थोडा फरक जाणवतो। गोप्रो आणि मोबाईलचं जर कंपॅरिझन केलं
तर मला क्वालिटी गोप्रोची चांगली वाटली, म्हणजे कॅमेरा गोप्रो हा ब्लॉगिंग कॅमेराचा ॲक्शन कॅमेरा आहे तर क्लॅरिटी नक्कीच गोप्रोची चांगली असणार. पण बाकी जर पूर्ण सेटअपचा जर विचार केला तर गोप्रो हा यूज करायला एकदम सोपा आहे, कारण गोप्रो पडला काय पाण्यात गेला तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण मोबाईल एकदम जपून वापरायला लागत होता आणि सर्व जर सेटअप मोबाईलने जर शूट करायला गेलो तर खूप जडसुद्धा होता. आणि आपल्या सर्वात मोबाईलचा मेन लॉस हा होता की बॅटरी लगेच संपायची आणि स्टोरेज लगेच फुल व्हायची, तर त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करा, लगेच व्हिडिओ डिलीट करा, परत दुसरा व्लॉग बनवा, हा प्रॉब्लेम खूप होत होता. तर त्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये गोप्रो एकदम आपल्याला व्लॉगिंगसाठी बेस्ट आहे. इकडे मस्त असा सूर्यास्त होतो आहे आणि इकडे आपण आपला गोप्रो टाइमलॅपसाठी ठेवला आहे.